नामसंग कीर्तन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले तुका म्हणे काळ आता करुण शके पळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंते विठाला 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 समचरण सरोजम
गगननी तपानि मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करु प्रथमान शरण शरण हनो महाराज म्हणतात जन्मा आलो त्याचे जन्माला येण्याचे या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं आजी फळ झाले साचे याच मला आज खऱ्या अर्थानं मला याच आज फळ मिळालं कोणामुळे महाराज तुकोबा रे म्हणतात तुम्ही सांभाळिले संती भय निरसली त्यांनी माझा सांभाळ केला म्हणून काय झालं मला हे फळ मिळालं तुम्ही सांभाळिले संती आणि भय निरसली खंती माझ्या अंतकरणातलं भय निघून गेले अनेक 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 दुसरी गोष्ट खंती खंती निरसली भय निरसल या ठिकाणी आणि पुढे या ठिकाणी महाराज म्हणतात कृतकृत्य झालो मी आता या ठिकाणी कृतकृत्य अशा प्रकारे झालो आणि इच्छा जी माझी इच्छा होती ती या ठिकाणी आज नाही पावलो ती मला ठिकाणी अशा प्रकारची माझी इच्छा या ठिकाणी पूर्ण झाली या ठिकाणी तुम्ही सांभाळिले सुनती भय निरसले कंती आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या अवस्थेवर असताना इथं पुढे महाराज म्हणतात तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ या ठिकाणी असा हा जो काळ आहे तो आता या ठिकाणी माझ्यावरती कसल्याही प्रकारची चाल करणार नाही तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंते विठ्ठल 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 या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी दोन शब्द अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असते आज आपल्या ठिकाणी या हमदापूर या गावी आमचे परमस्नेही आमचे बंधू हभप मारोतरावजी व्यंकटरावजी निळे या ठिकाणी यांच्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे नगर भोजन कार्यक्रम याला एक दुसरं एक नाव आहे इच्छापूर्तीचा कार्यक्रम कोणता कार्यक्रम इच्छापूर्ती कार्यक्रम एखादी आपण इच्छा केली
त्याची पूर्ती अज इच्छापूर्ती असा हा इथं हा कार्यक्रम आहे या ठिकाणी. आणि या कार्यक्रमा ठिकाणी आमचे सर्व एक एका होणी बळी असे आमचे सर्व हबप आमचे पिंटू महाराज, आमचे ज्येष्ठ कीर्तनकार आमचे केशवजी महाराज, मुलगीर नथवाडीकर, आमचे आबा महाराज पोखर्णीकर, या ठिकाणी आमचे तात्या दत्तवाडीकर, या ठिकाणी सटपाज मुलगीर, आमचे गंगाधरजी महाराज कवळासे, मुंजा ओईसनर, आपले सर्व गावातील मंडळी ठिकाणी, आमचे भाऊजी असतील या ठिकाणी, हा दिंडी सर, आमचे उंदरेजी महाराज, आणि आपण सर्व भजनी मंडळ ठिकाणी, अमोल महाराज, आपण सर्वजण मुंजाजी महाराज शिंदे हमदापूरकर, आपले विनयकरी महाराज, आपले भागवत महाराज या ठिकाणी, आणि या ठिकाणी आपल्याच गावातील एक लाडकास आमचे गोपाळजी महाराज शिंदे, आणि पुढे आमचे भाऊ या ठिकाणी जे इथं आज इथं या ठिकाणी शूटिंग करतायत, सिस्टी माले भाऊ विठ्ठल 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 अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज म्हणतात जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, जन्माला आलो. या ठिकाणी पहा महाराजांची कोणती भूमिका आहे, साधकाची भूमिका. तुकोबारायाचे असे अनेक प्रकारचे अभंग आहेत, भूमिका बदलली महाराज तर या ठिकाणी साधकाची भूमिका आहे महाराज तुकोबारायांची. महाराज म्हणतात जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, कुणामुळे तुम्ही सांभाळिले संती आणि भय निरसली खंती. या ठिकाणी संतांनी माझ्यावरती उपकार केले. महाराजांचं काय या ठिकाणी म्हणणं आहे की संतांनी माझ्यावरती अनेक प्रकारचे उपकार केले आणि त्यांची एक काहीतरी एक परत फेड एक काहीतरी नाही का त्यांच्या उपकाराची काहीतरी जाणीव दाखवतात. या जगतामध्ये पहा असे दोन प्रकार पडतात लोकांना, एक असतो कृतज्ञ आणि दुसरा असतो कृतघ्न. पहिला कोणता आहे कृतज्ञ, म्हणजे या ठिकाणी जो उपकार जाणतो त्याला म्हणतात कृतज्ञ, कृतम जाणाती इति कृतज्ञ. आणि दुसरा प्रकार आहे या ठिकाणी कृतघ्नाचा, तो काय करतो उपकारावरती अपकार करतो. उदाहरणामध्ये कोण, भस्मासूर. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना कथा भाग माहिती, त्याला एक असं एक वरदान मिळालं महाराज की तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल. आणि नंतर ह्यानं काय केलं, ज्यानं तो वर दिला होता ज्या भगवान शंकरांनी त्यांनाच तो ठेवाय ग्रह, अशी कथा येते बघा पुढे. याचं नाव काय आहे कृतघ्न, म्हणजे कृतम घ्रंती हनंती इति कृतघ्न. विठ्ठल 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 या ठिकाणी हा अशा प्रकारचा इथं हा कार्यक्रम आहे. पहा हे नगर भोजन या ठिकाणी आहे, हे कशा करता करायचं का करायचं नाही का, याचं नाव काय आहे इच्छापूर्ती. या ठिकाणी काहीतरी एखादी कामना काहीतरी एखादी इच्छा आपण काहीतरी देवला का अनुभव बोलला आणि त्याची पूर्णता बरं का शंकर, लोक नवस बोलतात, लोक मोठे मोठे नवस बोलतात देवाला पण ते पूर्ण करतीलच याची काही शाश्वती नाही. पहा विठ्ठल विठ्ठल आपण ते कथा ऐकतो बघा रामायणामध्ये वाली सुग्रीव नाही का, देवानं महाराज त्याचं काम केलं रामायणामध्ये
पण याच काम झाल्यावरती हा देवाला पूर्णपणे विसरून गेला पहा. नाही का असे पण काही लोक असले गटामध्ये की जे आपलं काम होईपर्यंत देवाला नवस बोलतात की देवा माझं हे काम आहे ते पूर्ण करतो. आणि एकदा का ते काम झालं महाराज म्हणजे आपली दाळ शिजली विषय मिटला. विठ्ठल 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 आमचे मारोतराव हे त्यापैकी एक नाहीत. यांनी देवाला नवस बोलला आणि आज या ठिकाणी आपण हा एक सोहळा पाहतोय पहा त्यांच्याद्वारे आयोजित केलेला अभंग तुकोबारायांचा आहे. नाही का जन्म आलो त्याचे हा देह मारा श्रेष्ठ आहे. बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा साधन धाम मोक्ष कर द्वारा पाहिन जेई पर लोक सवारा. या देहामध्ये एक विशेषता आहे बरं का. याची काय विशेषता महाराज बरं का. या देहान तुम्हाला जे व्हायचंय का ते व्हाता येते बघा. नाही का नरदेह निधान लागले हाती उत्तम सर उत्तम गती देव हो मनाती ते होती तरी काजी तीन आपल्याला चोर व्हायचंय आपण होऊ शकतो बरं का. जर आपण ठरवलं आपल्या एखादा भक्त व्हायचंय संत व्हायचंय महात्मा व्हायचंय आपण होऊ शकतो. जर आपण ठरवलं या ठिकाणी आपल्याला देश सेवा करायची आहे आमच्या साहेबांसारखी नाही का आपण करू शकतो. आणि आपल्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे बघा. एक असतो देशभक्त आणि दुसरा असतो देशद्रोही. म्हणजे आपल्याकडे पूर्ण चाबी आहे आपल्याला काय बनायचं हे आपण ठरवावं आणि ते आपल्याला तर करता येते ह्या देहामध्ये. या देहात ताकद आहे ती आणि दोघाचीही बरं का महाराज दोघाचीही इथं कीर्ती शिल्लक राहते. कोणाची देशभक्ताची पण इथं कीर्ती शिल्लक राहते आणि जो देशद्रोही आहे त्याची पण फरक आहे महाराज ठिकाणी. जो देशभक्त असतो त्याची कीर्ती आणि जो देशद्रोही आहे त्याची अपकीर्ती. विठ्ठल 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 तुम्ही म्हणताल महाराज दोन्ही हे कीर्ती घेत घेऊ याच्यामध्ये फरक काय आहे. इथं काय झालं बघा इथं उपसर्ग लागला. व्याकरणामध्ये एक असा एक नियम आहे की ज्या शब्दाच्या पुढं उपसर्ग लागतो त्याचा पूर्णपणे अर्थ बदलतो अशी एक परिभाषा आहे. उपसर्ग बलात धातवर्थ अन्यत्र नियते म्हणजे उपसर्ग हा बलपूर्वक आपल्या ताकदीनं आपल्या बळानं तो धातूचा अर्थ पूर्णपणे बदलतो चेंज करतो महाराज. विपूर्वदा करो तेरते अभिपूर्वस्तु भाषणे. आता हा तिकडला विषय बरं का. नाही का किशोर महाराज असं सांगायचं म्हणजे लोकांना झोपी घालायचं बघा. झोपण्याचं हे लोकांना झोपवण्याचं औषध आहे बघा. नाही का आणि आता आजकालचे कीर्तनकार लोक असं कोणी एवढं डीपमध्ये बोलत नाही बघा. आता कसं लोक बोलतात एकदम ते चांदणं झाली हे कीर्तनामध्ये काय काय लोकांनी काय काय आणलं कीर्तनामध्ये. नाही का आणि माणसं म्हणता मग खालून महाराज महाराज थोडस हसवा. कीर्तन हसवण्यासाठी नसत. आपल्या घरी भरपूर आहे ना टीव्ही आहे आपल्या घरी आपल्याकडे मोबाईल आहे आपल्याकडे बरंच काही हसण्याकरता. या ठिकाणी काय आहे भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या.
जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची विठ्ठल 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 चांगलं कार्य केलं एखादं चांगलं काम केलं जसं या ठिकाणी आमचे मारोतराव यांनी आज खूप मोठा कार्य केलं महाराज आमचे पिंटू महाराज त्यांनी खूप माग पाठीमाग खूप मोठा कार्यक्रम केला बरं का वैतागवाडीमध्ये पण त्यांचा महाराज मोठा होता तुम्हाला मोठा वाटतो का मी काका आताचा महाराज मोठा कोणता माहिती का सांगू का साहेब ज्याला बसायला गाडी आहे ज्याला अशी लांब लचक दाढी आहे आणि त्याची बॉडी आहे महाराज तुमच्या महाराजासारखी ज्याच्याकडं दाढी गाडी बॉडी तीन गोष्टी आहेत तो महाराज मोठा आमचे केशव अक्ष बघा मी कसा आहे महाराज न माझ्याकडे दाढी आहे लोक मला म्हातारा म्हणतील राखल्यावर न माझ्याकडे दाढी आहे न माझ्याकडे गाडी आहे न माझी बॉडी आहे आणि आता काय झालं बघा ज्याचं पाकिट मोठ तो महाराज मोठा आणि ज्याचं पाकिट छोट तो कसा विठ्ठल 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 कमर धारी विठ्ठल माझा विषय काय आहे या देहामध्ये अशी ताकद आहे पहा आणि हे ज्ञान नाही गोडे आणि हे ज्ञान ताकत कोणती ती याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती गाय एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगुळ मुखी पशुवादिकांच्या देहामध्ये हे ज्ञान नाही नाही आत्मज्ञान काय नारायण जाणती ते आत्मज्ञान हे कुठे महाराज या देहामध्ये मनुष्य पण तरी साधी नारायण
साधे नारायण नाही तरी हीन पशुबुद्धी पशुहुनी या ठिकाणी या देहामध्ये आपल्याला देवाला प्राप्त करता येते. याच देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. माझा विषय काय ठिकाणी आहे की आपल्याला या देहानं पहा काही पण होता येत नाही. आपल्याला या देहाही बनता येते आणि दोघाची इथं या जगतावरती पुन्हा कीर्ती शिल्लक राहते. दोघाचीही कीर्ती पण कशी कीर्ती? एकाची कीर्ती आणि एकाची एकाची अपकीर्ती. मग काय चांगलं महाराजांनी तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. नाही का कशी कीर्ती असावी? उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती. ऐका गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आमचे ज्ञानोबर आहे माऊलींची कीर्ती पहा. उभारीला ध्वज ती लोकावरी आणि आईशी चराचरी कीर्ती ज्याची चर अचर हे चंद्र आणि सूर्य पहा जोपर्यंत आहेत तोपर्यंत महाराज ही कीर्ती राहणार. हिला कुठल्याही प्रकारचा काही डाग लागणार नाही. आईशी चराचरी कीर्ती ज्याची ही ताकद या देहामध्ये कोण्या देहामध्ये या मानवी देहामध्ये ही अशा प्रकार ताकद आहे पहा. मग आपल्या हातामध्ये आहे की आपल्याला काय करायचं. शरीर साधे होये केले शरीर साधिले परब्रह्मा शरीर साधे होये केले शरीर साधिले परब्रह्मा शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म. या देहान पहा आपल्याला देव मिळवता येतो महाराज. किती धर्म अर्थ काम आणि मोक्ष याला काय म्हणलं गेलं? चार प्रकारचा पुरुषार्थ. याच्यामध्ये हे जे तीन आहेत ना धर्म अर्थ आणि काम
याला म्हणलं साधन पुरुषार्थ. आणि शेवटचा कोणता आहे? शेवटचा मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा मोक्ष. त्याचं लक्षण केलं पहा गीतेमध्ये, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. ज्या लोकाची एकदा का नाही का आपण प्राप्ती करून घेतली महाराज, पुन्हा त्यांची सरली येर झार, झाला सफळ व्यापार. या ठिकाणी पहा प्रश्न पडतो आपल्या प्रत्येकाला की नेमका हे परमार्थ आपण का करायचो. काही काही लोक म्हणतात बघा, ह्या भजनेला काही काम नाही. काही काही लोक म्हणतात बघा, ते टाळ वाजला का माणसं म्हणणार हिने काय लावलं रे म्हण नाही. म्हणजे अशा प्रकारे महाराज माणसं खिल्ली उडवतात, एक अपमानित करता. पहा या ठिकाणी तुम्हालाही प्रश्न असेल सर्वांना प्रत्येकाला की आपण नेमकं हे परमार्थ का करायचं, अन्नदान का करायचं, लोकांना जीव का घालायचे, हे अशा प्रकारचा कार्यक्रम नेमका आपण का करायचा. शब्द किती गोड आहे बघा, परम परम अर्थ. शब्द कसा आहे? परम अर्थ. परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अशा प्रकारचं काहीतरी मिळवणे. अर्थ म्हणजे काहीतरी प्रयत्न करणे, काहीतरी मिळवणे. पहा असा हा काय आहे, असा हा परमार्थ आहे. आणि तो या ठिकाणी इथं घडतो पहा, आणि मोक्ष माझा विषय. आपण मोक्ष नेमका का मिळवायचा आपल्याला सर्वांना प्रश्न. देवाची प्राप्ती नेमकी आपण का करून घ्यायची, कशा करता करून घ्यायची, याचं फळ काय नेमकं, याचं एक कारण अशा प्रकारचं आहे बघा की प्रत्येक जीवाच्या पाठीमागे एक दुःख लागलेलं आहे. बरं का? तसं दुःख एक नाही महाराज, अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. जीवनामध्ये एक दुःख नाही, जीवनामध्ये असे अनंत अनेक असे दुःख आहेत बघा जीवनामध्ये, ज्यांची गणना नाही. पण या ठिकाणी शास्त्रानं काय केलं, दोनच दुःख मानले बघा प्रभू. ते म्हणजे पहिलं दुःख महाराज कोणतं, मातेची उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरते काय सांगो गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. आणि दुसरं दुःख आहे महाराज कोणतं, मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर. दुसरं दुःख आहे मरणाचं दुःख, यमाचे किंकर हे दुसरं दुःख आहे. नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुंडी प्राणा. मग या ठिकाणी ह्या अशा प्रकारच्या दुःखातून या ठिकाणी आपल्याला मुक्त व्हायचंय नाही का. आणि तुकोबा राय म्हणतात पहा की त्या संतांनी काय केलं, मला अशा प्रकारचा नाही का तो परमात्मा भगवान परमात्मा नाही का त्याच्याकडे कसं जावं ते मला त्यांनी शिकवलं नाही का, म्हणून माझा काय जन्म आज कसा आहे सफळ झाला मला. जन्म Oh,
आजी फळ झाले साची। या नरदेहाला आलो मी, मला हा नरदेह मिळाला। खऱ्या अर्थाने कणी आज माझा जन्म हा सफल झाला। सार्थता मारणे जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे। साचे म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने पहा माझा जो जन्म आहे तो आज या ठिकाणी काय झाला, सफल झाला। नाही का या ठिकाणी आजी फळ झाले साचे। एक असते बघा फळ, फळ म्हणजे काय, फळ म्हणजे साध्य। ही त्रिपुट या ठिकाणी, पहिला आहे साध्य, दुसरा आहे साधन आणि तिसरा आहे साधक। ह्यांच्यासाठी काय अर्थ यांचा होतो, साध्य म्हणजे महाराज ज्याची आपण प्राप्ती करण्याकरता प्रयत्न करतो। ऐसा काय झालं, प्राप्तव्य म्हणजे साध्य। आणि दुसरी गोष्ट काय अशी आहे बघा की साधन त्याची आपण प्राप्ती ज्यानं करतो त्याचं नाव काय, त्याचं नाव साधन। गोष्ट अशी पहा जो ते कार्य करतो त्याला म्हणतात साधक। साध्य साधन आणि साधक ही काय आहे, याला म्हणतात त्रिपुटी शास्त्रामध्ये। आजी फळ झाले साचे इथं महाराज म्हणतात पहा जन्म आज या ठिकाणी माझा सफल झाला। बघा आणि याच कारण काय ठिकाणी अभंगाचं दुसरं चरण, तुम्ही संतांनी माझा सांभाळ केला आणि भय निरसली खंती। या ठिकाणी सांभाळलं म्हणजे काय केलं, प्रश्न सांभाळलं म्हणजे अर्थ असा होतो योगक्षेमं वहाम्यहं। याने काय केलं महाराज, योग आणि क्षेम त्याला प्राप्त करून दिला। योग म्हणजे काय गोपाळ महाराज, याचा अर्थ होतो बघा अप्राप्तस्य प्राप्तिर्योग। आणि क्षेम म्हणजे काय, प्राप्तस्य परिपालनम इति क्षेमः।
सर्वांनी बोला जा कीर्तनामध्ये बर का. मला सांगा, धन मिळवणं सोपं आहे, धन मिळवणं सोपं का ते टिकवणं सोपं? बोला, टिकवणं कसं आहे? सोपं. धन मिळवणं कठीण का टिकवणं कठीण? बोला, टिकवणं. बोला, धन मिळवणं कठीण का टिकवणं कठीण? बोला, धन पैसा हो सोपं आहे, सोपं सोपं उत्तर सोपं आहे. बोला, बोलत जा. मी जर एकटा बोललो का तर तुम्ही झोपताल, तुम्ही जर बोलले का तर माझ्या मनाला असं वाटतंय की आता माणसं जागी आहेत, तिकडं त्या मावल्या खूप लांब असल्या बघा. आता न्हाव्याला माझी इथं कथा होती, तिथल्या महिला खूप बोलायचे बघ महाराज, त्यांना असं विचारलं का या यस नो सांगायचे महाराज, तुमचा काही मला इकडे आवाज येऊ शकत नाही बघा. मला सांगा, धन मिळवणं कठीण का ते टिकवणं कठीण? तुमचं काय उत्तर आहे शंकरराव? तुमच्याकडले धन आहे, देऊन टाका आम्हाला सर्वांना. आयोजक एकही बोलत नाही बघा भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? धन मिळवणं कठीण आहे. धन मिळवणं कसं आहे? कठीण आहे. जर धन जर मिळवणं सोपं असत तर एवढा माणसाने प्रयत्न केला असता. या गावाहून त्या गावा, त्या गावाहून त्या गावा व्यापार केला नसता महाराज, कष्ट केले नसते महाराज लोकांनी. लोकांनी आपलं घर सोडलं नसतं. आपण बघतो बघा इकडं यूपी बिहारचे लोक वर्ष वर्ष महाराज जात नाहीत घरी, मुंबईला, अहमदाबादला, खाली बेंगलोरला. धन मिळवणं कठीण आहे. कसं आहे? धन मिळवणं कठीण आहे. पण शास्त्र सांगते पहा, कदाचित तुमच्या नशिबानं, तुमच्या उदाहरणात भाग्यानं. उदाहरणामध्ये एखादा गावामध्ये असा एखादा वाडा आहे बरं का गोपाळ महाराज, आणि तो वाडा हा जुना आहे एकदम, पडीत पडलेला वाडा आहे, त्याचा मालक जागेवरती नाही. आणि काय झालं, एखाद्या माणसाला गरज पडली जागेची आणि त्यानं त्याला फोन केला, फलाण्या तुझा वाडा विकायचा आहे का? म्हणला विकायचा आहे. मग यानं तो वाडा खरेदी केला बर का आबा महाराज, यानं तो वाडा खरेदी केला, विकत घेतला वाडा. यानं असं एक असं मोठा असं बांधकाम त्या ठिकाणी धरलं बघा, करायचं ठरवलं, जेसीबी आणली आणि ते उकरलं. कल्पना करा, जेसीबी आणली ते असं उकरलं ते भिंत ते भितड आणि त्यात त्याला धन सापडलं. कोणाला? त्या ग्राहकाला, त्या माणसाला धन सापडलं, त्याला धन मिळालं. सोपे का नाही? बोला आता तरी बोला. त्याला काय झालं? त्याला धन मिळालं बरं का. पण पुढं त्या ठिकाणी त्या धनाचा ते योग्य वापर करीनच याच्यामध्ये मात्र संशय हे बघा. विठ्ठल 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 पाठीमाग कौले साहेब, मी जास्त टीव्ही बघत नाही, टीव्हीवरचे ते असत ना ते सिरियल पिक्चर वगैरे म्हणजे बघत नाही. म्हणतात महाराज तुम्ही का बघत नाहीत असं, हे तुमचा मला प्रश्न असा. तर 12 सालची गोष्ट आहे महाराज,
ऋषिकेशला होतो बघा मी शिकायला, तेव्हा तर खाली एक आश्रम आहे त्याचं नाव आहे गुजराती आश्रम, आता पण ऋषिकेशला. तर त्या ठिकाणी पहा मी माझ्या 12 वर्षांमध्ये फक्त एकच चापट खाल्ली बघा माझ्या गुरुची बरं का. मी माझ्या 12 वर्षांमध्ये ह्या मागच्या एकदाच एकच चापट खाल्ली. ती का खाल्ली बघा सांगतो मला बरं का, आता विषय निघाला. हे ऋषिकेशला गेलो 10 साली गावातून, आणि तिथं कसं असतंय व्याकरण ही पहिली पायरी बघा या ठिकाणी आपलं कसं आहे पहिला कोणता बोल पहिला थाप टाकायची आणि पुढं. आणि आमचं असं असतंय बरं का आळंदी लोकांचं लाव सा तुम्ही नका लावू गुरुजी काय म्हणता लावा महाराज सा सा रे ग म प ध नी सा. जोपर्यंत वरचा सा लागत नाही तोपर्यंत गुरुजी पुढचं शिकवत नाहीत. तसं ऋषिकेशला पहिली पायरी आहे, पहिला पाया कोणता आहे म्हणा ऐवण रिलरिक आम्ही म्हणायचो रुल रु. गुरुजी म्हणायचे ऋण ही हा चलेगा को रिलरिक बोलना पडेगा. ऐवण काय आहे, ऐवण हे सूत्र आहे पहिलं. ऐवण रिलरिक एवं आई औच हे असे 14 आहे ते माहेश्वर सूत्राणी बरं का. तर या ठिकाणी हे अशा प्रकारचा पाया आहे. आणि व्याकरण शिकणं म्हणजे एक खूप हार्ड अशा प्रकारची गोष्ट आहे बघा, एवढं सोपं नाही. एक अशी एक परिभाषा असं एक वाक्य बघा की पाक्षिको व्याकरण बरं का, म्हणजे व्याकरण हा एक असा ग्रंथ आहे की जर आपण तो 15 दिवस उघडून नाही बघितला तर तो विसरून जातो विसरतो. मृगबळजत मृगबळ मृगजळवत जाईल रया याप्रमाणे पहा असा व्याकरण ग्रंथ आहे. बघते महाराज तिथं शिकत असताना काय झालं बघा, त्या आश्रम मध्ये मला माझे सहज 2 मित्र घेऊन गेले खाली त्या आश्रम मध्ये. आणि कसं असतंय बघा कधी कधी नाही का आपलेच लोक आपली पुंगी वाजवतात बघा. मला म्हणले महाराज बघा बघा म्हणले IPL चालू आहे. आणि तेव्हा ही 11 साली का नाही का 11 सालीच बघा तेव्हा हे नवीन निघालत बरं का, हे मुंबई इंडियन्स ही काय ही CSK कोणता पंजाब हैदराबाद बरं का, हे त्यांच्या टीमचे नाव होते अशा प्रकारचे. जरास बघितलं महाराज आश्रम मध्ये आलो म्हणले संतोष कुठे गेला होता, गेलतो खाली सर. एक महाराज चापट मारली पण पुन्हा नंतर बर का माझ्या ह्या मागच्या बघा 10 वर्षांमध्ये महाराज मी पुन्हा TV बघितली नाही. मला तुला सांगायचं काय काय एक गोष्ट मला आठवली बरं का बोलतो विषय. आपल्याकडे TV वरती एक मालिका आहे बघा कोण बनेगा करोडपती आहे का नाही. मला एक असं एक पेपरला वाचलं मी मी पाहत नाही ती मालिका बरं का, त्याचं काय नाव आहे कोण बनेगा करोडपती. तर त्याच्यामध्ये बघा ते एक एक अभिनेता आहे त्याचं नाव आहे अमिताभ बच्चन. त्यानं एका मुलाला असे काही प्रश्न विचारले आणि तो मुलगा होता बिहारचा आणि यानं त्याचे उत्तर सांगितले. प्रश्न असे हार्ड असत बघा बरं का साहेब. आणि यानं ते सांगितले मला उत्तर, त्यातून त्याला 5 कोटी भेटले. किती भेटले 5 कोटी भेटले महाराज. आपला एक नियम आहे बघा आपल्या सरकारचा
ती टॅक्स प्रणाली असते तिकडे, म्हणजे कर प्रणाली. ते कर कापून पहा त्याचे काहीतरी 3.5 लाख उरले बरं का, असं 3.5 कोटी लाख नाही 1 कोटी किती बोला, 100 लाख म्हणजे 1 कोटी हे किती झाले, 350 कोटी रुपये आपले लाख रुपये, 350 लाख म्हणजे किती झाले, 3.5 कोटी रुपये. आता विचार करा आपल्याला काय वाटत असेल, आज तो मुलगा खूप श्रीमंत असेल पण महाराज आज त्याकडे 1 रुपया नाही, त्याकडे आज 1 रुपया नाही बघा, तो आज रोडपती आहे म्हणजे भिकारी धरणार, तो श्रीमंत नाही. भाग्याची नि भडसे, समृद्धी जात अपैसे घर रिगे, समृद्धी जात अपैसे घर रिगे. उद्यम म्हणजे काय, उद्यम म्हणजे व्यापार, याचा व्यापार काय झाला, चुकला महाराज. कोणाचा, त्याचा. तुम्हाला मी काय बोललो होतो, धन मिळणं कठीण का ते टिकवणं कठीण, धन मिळवणं कठीण, धन मिळवणं कठीण पण एक परता धन वर का मिळेल भाग्यानं आपल्याला, आहे ना ते प्रमाण आहे बघा, ते भाग्य तरी जोडे धन पुत्र दारा इकट वास बरा. हा भाग्यानं महाराज एक वेळेस आपल्याला धन मिळेल बर का, पण पुढं आपण ते टिकू शकतोच याची काही गॅरंटी नाही. पहा विठ्ठल 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 या ठिकाणी महाराज म्हणतात, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती, तुम्ही संत लोकांनी माझा सांभाळ केला म्हणजे काय केलं, मला अप्राप्त असणारा असा योग असं मला तुम्ही ते स्वतःच ज्ञान मला तुम्ही करून दिलं, तुम्ही सांभाळिले संती आणि त्यामुळं काय झालं महाराज, माझ्या मधला जो नाही का जे भय होत माझ्या अंतकरणामध्ये, माझ्यात जी चिंता होती ती काय झाली, भय निरसली खंती. परमार्थिकाला महाराज कुठलं भय नसते, अम्मा हरीचा दासा काही काही, अम्मा हरीचा दासा काही भय नाही, भय नाही, भय नाही त्रैलो देव उभा मागे पुढे, मागे पुढे राम देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट आम्हा हरीचा दासा काही, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, त्याला कुठल्याही प्रकारचं महाराज भय नसते. आपण हरीची अभय भय त्याला काय असते महाराज, त्याला कुठलंही भय नसते बघा. आपण कथा ऐकतो बघा भागवतामध्ये ऐका,
दैत्यांच्या घरामध्ये महाराज कोण झाला? भक्त प्रल्हाद जन्माला आला. याच्या वडिलांनी महाराज याला टाकलं शिकायला शाळेमध्ये, दैत्यांची शाळा. आणि तिथं गुरुजी होते शंड आणि अमरक, दैत्य गुरु शुक्राचार्यांचे पुत्र होते शंड आणि अमरक. अशी पुढं कथा येते बघा. या ठिकाणी एक वेळेस काहीतरी सण आला आणि हा प्रल्हाद आपल्या घरी आला. त्याचे वडील हिरण्यकश्यपू असे बसले होते सिंहासनावरती आणि त्याने ह्या बालकाला असं घेतलं आपल्या मांडीवरती उचलं आणि तो म्हणतो, अरे प्रल्हादा तुला काय शिकवलं गुरुजींनी विद्यालयामध्ये? प्रल्हादजी म्हणतात, म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवास आणि तू हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा पिताजी. मी म्हणे एवढं शिकलो विद्यालयामध्ये की जीवानं काय करावं, जीवानं त्या देवाला शरण जावं, सर्व भावानं मारावं. याला राग आला, हा माझा मुलगा आहे आणि नाव घेतो कोणाच? प्रल्हादासी पिता करीतो चाचणी, परितो स्मरे म्हणी नारायण. आणि ह्या ना आपल्या मुलाला काय असं बरंच काही बाई बोलला तू हिरण्य कशे पण. त्या गुरु शंडनी अमरक जे आहेत गुरुपुत्र त्यांना हिरण्यकश्यप म्हणतो, अरे तुम्ही ह्याला चांगलं शिकवा आणि जर आता पुढच्या वेळेस असं काही जर बोलला तर तुमचं काही खरं नाही बघा. मला आणि ते घेऊन गेले महाराज प्रल्हादा गुरुपुत्र. प्रल्हादा तू या असं कसं काय बोलू राहिला, तुला हे कोणी शिकवलं अशा प्रकारचं हे बोलायचं? प्रल्हादजी म्हणतात महाराज, न मत प्रणीतम न पर प्रणीतम सुतो वदते शतवेंद्र शत्रो नैसर्गिकीयम मतिरस्य राजन. यानं काय केलं महाराज, आईच्या गर्भामध्ये हा शिकला. मी नेहमी सांगतो बा कथे जर का माझ्या, कि जेव्हा ते आपल्या पोटामध्ये जेव्हा ते बाळ असते का गोपाळ महाराज, तेव्हा ह्या माता मोड्यांचं काम आहे बघा. कथा ऐकावी, कीर्तन ऐकावं बर का, भागवत ऐकावं, रामायण ऐकावं. बाबा ह्या काय कथा, हा काय कथा बाबा ह्या? कुमकुम भाग्य काय कथा? ह्या अशा प्रकारची फिल्म पाहता मार अनेक लोक असतात, ते लोक पाहता बघा आजकाल ते नाही का माता भाऊ हे अशा प्रकारचे फिल्म पाहतात महाराज माता भाऊ. हे असं कधी बघितलं पाहिजे? काय पाहावं? देवाची कथा ऐकावी, रामायण ऐकावं महाराज. त्यानं काय होईल, येणारी जी संतती आहे ती चांगली जर वाढली कशी चांगली. या ठिकाणी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. या ठिकाणी महाराज हा प्रल्हाद आता पहिल्यांदा घरी गेला नाही का, तो वडील त्याला म्हणले की आता चांगलं शिकून ये. परत गेला महाराज हा आपल्या गुरुकुलामध्ये आणि परत जेव्हा हा आला अजून एका सणाला, मग अशा वडिलांनी महाराज त्याला असं आपल्या मांडीवरती बसवलं प्रल्हादाला आणि खूप त्याला असं चोंबाळलं आणि वडील म्हणू लागले, प्रल्हादा तुला काय शिकवलं बाळा गुरुजींनी? आणि तेव्हा आमची प्रल्हादजी म्हणतात, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवणं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनि वेदनं. माझ्या गुरुकुलामध्ये मी देवाची 9 प्रकारची भक्ती शिकलो, देवाची कथा ऐकावी श्रवणम, देवाच्या नावाचं कीर्तन करावं कीर्तनम,
विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम देवाचा दास व्हावा न्यामी जन्मालो दास विठोबाची झालो सख्यम सख्य म्हणजे काय महाराज देवाशी देवाशी मैत्री करणं सखा म्हणजे कोण हो शंकरराव सखा म्हणजे कोण आहे का भजन करा विठ्ठल 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 सखा म्हणजे कोण माहिती का सखा म्हणजे सह खादती जो सोबत जेवतो जो एकटा जेवत नाही सह खादती सह खेलती इति सखा जो सोबत खातो सोबत खेळतो सोबत भ्रमण करतो सोबत राहतो त्याचं नाव काय ही सख्य भक्तदेवाची सख्यम आत्मनिवेदनम आणि जेव्हा हे असं ऐकलं महाराज हिरण्यकशिपूने त्याने याला असं उचलून असं खाली फेकलं नाही का आणि पुढची कथा अशी येते बघा की यानं ते आपल्या मुलाला मारण्याचे असे लाख प्रयत्न केले कसे प्रयत्न केले असे खूप प्रयत्न केले बघा हत्तीच्या पायाखाली दिला असं म्हणतात आमच्या प्रल्हादजीला ती तेलाची कढई तापलेली त्यात सोडलं अंगावरती असे मोठे मोठे साप सोडले महाराज याला दंश करण्याकरता याला चावण्यासाठी पण याला काय झालं अम्मा हरीच्या दासा काही भय नाही भय नाही त्रैलोकी कशामुळं देव उभा मागे पुढे माझा विषय काय आहे तुम्ही सांभाळिले संती आणि मग काय झालं महाराज भय निरसली खंती तुकोबार आहे म्हणतात आता आम्ही या ठिकाणी कृतकृत्य अशा कृत्य कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृतकृत्य म्हणजे कृत्य कृतम येन सह कृतकृत्य व्याकरणास जर शिरलं का महाराज तर या ठिकाणी खूप अशा प्रकारचं बोलण्यासारखं आहे बघा कृत्य म्हणजे या ठिकाणी असा अर्थ होतो की करण्यास योग्य अशा प्रकारचं कार्य कोणतं कार्य महाराज करण्यास योग्य आहे प्रत्येकाचं कार्य भिन्न भिन्न आहे पण या ठिकाणी आपण आपला उद्धार करून घ्यावा आपण असं एखादं काही कार्य करावं की ज्यानं काय होईल ज्यानं आपलं कल्याण होईल पहा नाही का कृतकृत्य करण्यास योग्य अशा प्रकारचं कृतम कृत्य कृतम येन सह कृतकृत्य असं एखादं कार्य नाही का तेव्हा एखादं मला म्हणतात कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो ज्याची मी माझ्या जीवनामध्ये इच्छा केली होती ती काय झालं मी आज इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संते भय निरसले खंते या ठिकाणी महाराज म्हणतात की आता आमच्यावरती तो काळ कोणत्याही प्रकारची बाधा करणार नाही तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ
तुका मने सर्वांनी करा मागच्या महिला पण काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संते भय निरसली खंती। या ठिकाणी पहा या जगतामध्ये हे काळ एक अशी गोष्ट आहे नाही का, कशी गोष्ट आहे महाराज, हा अटळ अशा प्रकारचा काळ आहे बर का गोपाळ महाराज। याच नाव काय आहे, याच नाव आहे मृत्यूलोक। आणि हा जो काळ आहे ना महाराज, तो कोणालाही सोडत नाही बघा। मग तुम्ही म्हणताल एखादं मोठ असं एखादं पद आपण प्राप्त केलं बर का इसनर साहेब, एखादा व्यक्ती प्राइम मिनिस्टर बनला, एखादा व्यक्ती राष्ट्रपती बनला, तुमचं म्हणणं तो काळ त्याला काय सोडतो का? हा त्याला सोडत नाही। तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, आणि पुढे संचित जाईल गवाई तुका म्हणतही अमाज्ञा। अवघाची आकार ग्रासियला काळे, अवघाची आकार ग्रासियला काळे, आकार ग्रासियला काळे। या जगाव कोण असत महाराज, या जगतावरती काळ आहे पहा, घडी घडी काळ वाट याची पाही, अजूनही किती आहे, अजूनही किती आहे अवकाश, असा आहे तो काळ। तो कोणालाही चुकत नाही पा, तो कितीही महाराज त्याच्याकडे पैसा असू द्या, धन असू द्या, एखादं मोठा असं त्याच्याकडे ते पद असू द्या, काळ चुकत नाही महाराज। पण असा असणारा हा काळ महाराज याला जिंकलं, कोणी जिंकलं, जगा काळ खाय आम्ही आम्ही माथा दिला पाय, का दिला महाराज,
असा असणारा हा जो काळ आहे याच्याही पलीकडे याचाही एक मालक आहे. कोण? मियाची. हा नियमिला संता काळू ग्रासित से भूता यागते मने पंडू सुता सकळे मने पंडू सुता पंडू सुता सकळे जयाची सकळे जयाची ऐसा जो समर्थ ऐसा तो समर्थ ऐसा जो समर्थ तो मी जगाचा जगाचा नाथ परी गगना ऐसा साक्षी भूतो मीची. हा मीची एकू नववा देखाडा ज्ञानेश्वरीचा. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि वर्म हे जाणवणी शरण आलो पहा ठिकाणी महाराज म्हणतात की बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला हा संसार केला केला षड उर्मीचा मार या ठिकाणी या जगावर त्याची सत्ता आहे असा असणारा तो काळ तुका म्हणे काळ आणि आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. या ठिकाणी आज हे एक कीर्तन पुष्प धावते वेगात महाराजा ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पहा या कीर्तनाला अत्यंत हुशार अशा प्रकारच्या सर्व आमचे केशवजी महाराज पिंटू महाराज आपले आबा महाराज आमचे तात्या या ठिकाणी आणि एको नाही का गावचे एक पाहुणे मंडळी आमच्या पुढे आबा असतील आमचे पुढे मामा आहेत महाराज ठिकाणी. तुम्ही इथं हा कार्यक्रम आयोजित केला नगर भोजन असे कार्यक्रम खूप कमी असतात बरं का. हे जे कार्यक्रम असतात अशा प्रकारचे हे कार्यक्रम असे कमी असतात बरं का ठिकाणी जास्त. या ठिकाणी मी शेवटी इथे इच्छा करतो बघा या कुटुंबाला या ठिकाणी भगवंताने अशा प्रकारेच उदंड आयुष्य द्यावं या ठिकाणी का वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आणि या ठिकाणी मी इथंच थांबतो. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मदशमा करणे संती नवे अंगभूत युक्ते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.